अंगणवाडी सेविकांनो, आयुक्तालयामार्फत एक पत्र आलेले आहे जे की सर्वांनाच माहीत आहे, ज्यात सविस्तरपणे सांगण्यात आले आहे की अंगणवाडीतील पोषण आहार पर्यायी व्यवस्था म्हणून बचत गटांमार्फत ग्रामपंचायतीच्या थ्रू शिजवण्यात येणार आहे. कदाचित अंगणवाडी सेविका या घाबरल्या असतील, त्यांनी घाबरून जाऊ नये यासाठी आपल्या आयटेक संघटनेच्या सचिवांनी खास अंगणवाडी सेविकांसाठी एक पत्र जारी केले आहे. जशाच तसे आपल्या समोर वाचून दाखवत आहे, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे. माझ्या तमाम अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींना सूचित करण्यात येते की आयुक्तालयामार्फत एक पत्र जारी करण्यात आलेले आहे, ज्यात असं आहे की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बचत गट शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या मार्फत अंगणवाड्या ओपन करून मुलांना आहार वाटण्याचं काम, पूर्व शालेय शिक्षण देण्याचं काम करण्यात येणार आहे. तर हे फक्त पत्र आहे, लक्षात घ्या. ग्रामपंचायत हे काम करतील का? कारण बऱ्याचशा ग्रामपंचायतीने आपल्या संपाला ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे. ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत तेही संपावर आहेत. दुसरी गोष्ट, बचत गट करणारच नाही. तिसरी गोष्ट, शालेय पोषण आहारवाले त्यांना त्यांचाच आहार परवडत नाही. आपल्या अंगणवाड्यांची पोषण आहाराची बिले ही 10 ते 15 महिने निघतच नाहीत, त्यांना ही गोष्ट माहीत आहे. त्यामुळे ते कोणीही हे काम करण्यास दजावणार नाहीत. आपण चिंता करण्याचे कारण नाही. हे जे पत्र निघालेले आहे ते स्पेशली बाल विकास प्रकल्प अधिकारी सुपरवायझर यांच्यासाठी आहे. यामुळे त्या पत्राला घाबरून न जाता आपण जो निश्चय केलेला आहे संपाचा, त्यावर ठाम राहा. आपला संप आपल्याला यशस्वी करायचा आहे. त्यामुळे घाबरून न जाता, कुठल्याही नोटीसला न घाबरता अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनी या संपात पूर्णपणे सहभागी व्हायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपल्यासाठी पत्र निघेल त्याच वेळेस आपण बघून घेऊ. सध्या तरी त्या पत्राचं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. बघूयात पुढे काय होतं. संघटना पुढील सूचना देतच राहील. आपली एकजूट टिकून ठेवा, संघटित राहा, संघर्ष करा, लढेंगे जितेंगे. लाल सलाम. कौन्सिल आपली शालिनी पगारे, राज्य सचिव अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटेक. धन्यवाद.